आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भ्रष्टाचार मुक्त नगरपालिकेसाठी भाजपला सत्ता द्या, विनायक वड्डे. भ्रष्टाचार मुक्त नगरपालिकेसाठी वॉर्डातील आरोग्य, कचरा, दिवाबत्ती सर्व समस्या मार्गी लावू, त्यासाठी संधी द्या, तुम्हाला विकास दिसेल, असं आवाहन भाजपाचे प्रभाग क्रमांक 18 चे उमेदवार विनायक वड्डे यांनी केलंय. नमस्कार, महानकार्य न्यूज नेटवर्क मध्ये या ठिकाणी भाजपमधील प्रभाग क्रमांक 18 चे उमेदवार विनायक जी वडे या ठिकाणी उपस्थित आहेत. विनायक वडे साहेब, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. 31 तारखेला या ठिकाणी निपाणी नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्याला प्रभाग क्रमांक 18 मधून उमेदवारी दिलेली आहे. आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी आपला जनतेसमोर अजेंडा नेमका काय असणार आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी काय सांगणार? नमस्कार, मी विनायक धोंडरामोळे, प्रभाग क्रमांक 18 भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी उभा आहे. माझी चिन्ह आहे कमळ, एक नंबरला कमळ या चिन्हावर बटन दाबून मला बहुमताने निवडून द्यावी अशी मी आशा करतोय. या वार्डातील गेली 15 वर्ष रखडलेल्या समाज मंदिराचं काम पहिलं मी प्राधान्य देणार आहे. या वार्डातील रस्ते असतील, RCC गटर बांधायला प्राधान्य देणार आहे. जिथं जिथं पेव्हर ब्लॉक रस्ता करायला लागेल तिथं पेव्हर ब्लॉक रस्ता करायचा आहे. अनेक आमच्या वार्डातील छत्रपती शिवाजी महाराज नगर म्हणून ओळखत होतो, पण शिवाजी महाराज नगरच दुसरं आहे, पण त्या शिवाजी महाराजांचं कुठलेही कार्य नाही आहे. एक आमचं एक स्वप्न आहे की नगरपालिकेत आम्ही 1000 स्क्वेअर फूटची जागा मंजूर करून गेलेली आमच्या शिवतेज ग्रुपच्या या नावात. तिथं आम्ही पंचधातूची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवण्याचा एक आमचा स्वप्न आहे, आणि ते स्वप्न मी येत्या काळात नक्कीच सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करणार आहे. त्यासोबत छोटीशी गार्डन असेल तिथं किंवा तालीम असेल, या हे करायचं आमचं एक उद्दिष्ट आहे. जेणेकरून भागातील तरुण कार्यकर्ते, युवा पिढी ही व्यसनाधीन होऊ नये, कुठं जर त्यांना एक व्यायामाची सवय लागावी यासाठी या करायचं माझे उद्दिष्ट आहे. आपल्याला आमदार शशिकला जोडले, सहकार नेते अण्णासाहेब जोडले यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सारख्या तरुणाला या ठिकाणी एक उमेदवारी देऊन संधी दिलेली आहे, त्याबद्दल तुम्ही या ठिकाणी काय सांगा? माझे वडील कैलासवासी धोंडीराम राजाराम वडे उर्फ DR वडे हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर होते. त्यांचाच वारसा मी पुढे घेऊन सामाजिक क्षेत्रात काम करत वार्डातील जनतेच्या कुठलीही समस्या असेल त्याला सोडवायला मी प्राधान्य दिले आहे. माझ्याकडे कुठलंही पद नसताना, माझ्याकडे नगरपरिषद कुठलंही पद नसताना मी आपल्या वार्डात गॅस असतील, टॉयलेट असतील किंवा घरकुल योजना मंजूर करायची, त्यासाठी सर्वतोपरी मी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मला, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्थानिक उमेदवार आहे इथला, त्यामुळे मला महिलांचं, पुरुषांचं आणि माझं पूर्ण तरुण पिढीचं पूर्ण मला सहकार्य आहे. प्रचारात देखील मला उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे, कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही आहे, आणि माझ्या पाठीची खंबीर अशी तरुण पिढी वाढली पूर्णपणे माझ्या सोबत आहे. प्रचार यंत्रणेबद्दल आपण काय सांगाल? आपला प्रचार यंत्रणा सध्या कशी सुरू आहे? खूप चांगली प्रचार यंत्रणा सुरू आहे. भाजपातील ग्रामीण कार्यकर्ते असतील, इथले स्थानिक कार्यकर्ते असतील, अण्णा वहिनी असतील, रोजच्या रोज आम्हाला फोन करून कसं चालू आहे, काय चालू आहे, त्यांचा कॉल स्वतः येऊन चौकशी करायला प्रत्येक गोष्टीत लक्ष देत आहेत. त्यामुळे प्रचार यंत्रणेत कुठलीही अडचण येत नाही आम्हाला, आणि जनतेकडूनही चांगला प्रतिसाद आहे. 31 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण जनतेला, मतदारांना आपण काय आवाहन कराल? माझं मतदारांना आव्हान आहे की भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करायची आहे, यासाठी अण्णा वहिनींना साथ द्या. 31 च्या 31 नगरसेवक भाजपच्या चिन्हावर उभे आहेत. एक पुरस्कृत आहे, 30 अधिकृत उमेदवार आहेत, तर त्या सर्व उमेदवारांना बहुमताने, प्रचंड मताने निवडून द्यावी हीच माझी अपेक्षा. धन्यवाद. आपण महानकारी न्यूज नेटवर्कच्या मुलाखतीमध्ये सहभागी झालात, आम्ही विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिलात, त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. महानकारी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पुन्हा आपण मुलाखतीमध्ये यावी अशी विनंती करतो आणि ही मुलाखत थांबवतो.